श्री गणेशाय नमः। श्री सत्यनारायण पूजा आणि कथा। श्री सत्यनारायणाच्या पूजेची पूर्वतयारी। पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, उदबत्ती, कापूर, विड्याची पाने 30, सुपाऱ्या 30, नारळ 2, खारका 5, बदाम 5, खोबऱ्याची वाटी 1, गूळ व साखर, दुर्वा, फुले, तुळशी 1000 आधी मोजून ठेवणे आणि इतर लोकांसाठी निराळ्या, आंब्याचा डहाळा 1, केळीचे अगर कर्दळीचे खांब 4, 1 चौरंग, पाट 5, तांबे 2, तांबणे 3, 1 शाल, पंचामृत अर्थात दूध, दही, तूप, मध, साखर, गंध, अक्षता, तांदूळ अर्धा शेर, अत्तर, गरम पाणी, बुक्का, हार 2, खुर्दा म्हणजे सुटे पैसे 4 आण्यांचे, धूप, संध्येची पळी, पंचपात्री, शंख, घंटा, देवाची मूर्ती, दक्षिणा 1.25 रुपया व पोथीस दक्षिणा यथाशक्ती, वस्त्र अर्थात पंचा किंवा कापड, नीरांजन फूलवातीसह, समयी पूजेसाठी तबक, यज्ञोपवीत म्हणजेच जानवी जोड इत्यादी। प्रसादाचे साहित्य: प्रसाद लोण्याचे शुद्ध तूप, गव्हाचा रवा, साखर, दूध प्रत्येकी 1.25 प्रमाणात घ्यावे, म्हणजे 1.25 शेर, 1.8 शेर, 1.25 शेर, 1.25 पायली किंवा घरातील 1.25 भांडे प्रसाद चालेल। प्रसाद झाल्यावर 1.25 केळे कुस्करून अगर चपट्या करून त्यात घालावे। गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा चालेल, साखर न मिळेल तर गुळही चालेल। प्रसाद लहान लहान मुदी पाडून शक्यतो लहान द्रोणात द्यावा। याशिवाय अन्नाचा महानैवेद्य करावा। श्री सत्यनारायणाच्या पूजेचा काल आणि नियम: आपले मन प्रसन्न असताना कोणत्याही शुद्ध दिवशी श्री सत्यनारायण पूजा करावी। पौर्णिमा, संक्रांत हे काल विशेष आहेत। पूजेची वेळ मुख्यतः सूर्यास्त समयी म्हणजे गोरज मुहूर्तावर विशेष चांगली, तथापि प्रातःकाली पूजा केली तरी चालेल। पूजा सायंकाळी असेल तर उपवास करावा। पूजेच्या पूर्वी तैलाभ्यंग स्नान करावे व कपाळी कुमकुम तिलक लावावा। नंतर कुलपरंपरेनुसार वेदोक्त किंवा पुराणोक्त पूजा करावी। आपले मुख पूर्वेला करून पूजेला बसावे, दक्षिणेकडे मुख करून बसू नये। एखाद्या वेळी उत्तराभिमुख बसले तरी चालेल। श्री सत्यनारायणाची मांडणी: आपल्या समोर चौरंग मांडावा, त्यावर व सभोवती रांगोळी काढावी, रांगोळीत गुलाल भरावा, चौरंगावर मध्यभागी पावशे तांदूळ किंवा गहू घालावे, चौरंगावरच आपल्या उजव्या बाजूस मूठभर तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवावी, याला गणपती म्हणतात। मधल्या तांदूळावर कलश म्हणजे तांब्या ठेवावा व त्यामध्ये पाणी, गंध, फुले, पैसा, सुपारी, दुर्वा, अक्षता घालाव्या व आंब्याचा डहाळा घालावा। तांब्यावर पूर्ण पात्र म्हणजेच ताम्हण ठेवावे, ताम्हणात तांदूळ किंवा गहू घालावे व ताम्हणाच्या मध्यभागी एक वरुणाची सुपारी ठेवावी व 8 दिशांना 8 सुपाऱ्या लोकपालांच्या मांडाव्या व त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडाव्या। गणपतीची पूजा करणे याचा अर्थ चौरंगावरील मांडलेला जो गणपती त्याची पूजा करावी। अथ पूजा प्रारंभ। प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा। विडा म्हणजे विड्याची पाने 2, त्यावर 1 पैसा आणि 1 सुपारी। विडा ठेवून नमस्कार करावा। गुरुजींना म्हणजे उपाध्यांना नमस्कार करून आपल्या आई वडिलांना आणि वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे आणि सुरुवात करावी।
पुढे दिलेल्या 24 नावांपैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीनं उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये. चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन तामनात सोडावे. याप्रमाणे 2 वेळा करावे. नंतर नावांचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा. सर्व नावे संपल्यावर प्राणायाम करावा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. यानंतर आपला उजवा हात उजव्या कानाला व डाव्या कानाला लावावा. येथून पुढे ध्यान करा. ते असे की हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे व आपली दृष्टी आपल्या समोरील देवाकडे लावावी. ओम श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्ट देवताभ्यो नमः. कुल देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. स्थान देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. माता पितृभ्या नमः. श्री लक्ष्मी नारायणाभ्या नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नम् अस्तु. सुमुखश्चै एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः. लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदिस्तु भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावलं चन्द्रबलं तदेव विद्यावलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्गियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषाम् इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः. देवाः दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतीरे शालिवाहनशके विष्णुनामसंवत्सरे विष्णुयने विष्णुऋतौ विष्णुमासे विष्णुपक्षे विष्णुतिथौ विष्णुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे
विष्णु स्थिते वर्तमाने चंद्रे, विष्णु स्थिते श्री सूर्य, विष्णु स्थिते देव गुरौ, शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु शुभ नाम योगे शुभकरणे एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ। इथे पूजा करणाऱ्याने स्वतः म्हणावे, मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीड़ा परिहारार्थ मनेप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्याना वाहनादि षोडशोपचार पूजनम अहम करिष्ये। उजव्या हातात पाणी घेऊन तामनात सोडावे। तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजन करिष्ये तथा शरीर शुद्ध्यर्थम षडंग न्यासम कलश शंख घंटा पूजनम वरुणादि देवता स्थापनार्थम कलश स्थापनम वरुणादि देवता पूजनम च करिष्ये। उजव्या हातात पाणी घेऊन तामनात सोडावे। तांदुळावर सुपारी ठेवून तोच गणपती समजून पुढील सर्व उपचार वहावे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। असं म्हणून गणपतीवर अक्षता व्हाव्या आणि पुढील वाक्य म्हणावे, अस्मिन् पूगी फले रुद्धी बुद्धी सहितं महागणपतीं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि। आवाहनार्थ अक्षता व्हाव्या। ओम भूर्भुवस्वः महागणपतीं ध्यायामि। गणपतीचे ध्यान करावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। आसनार्थे अक्षतान समर्पयामि। अक्षता व्हाव्या। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। पाद्यं समर्पयामि। पळीभर पाणी घालावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। अर्घ्यं समर्पयामि। गंधाक्षता युक्त पाणी घालावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। आचमनीयं समर्पयामि। पळीभर पाणी घालावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। स्नानं समर्पयामि। पळीभर पाणी घालावे। सुप्रतिष्ठितमस्तु। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास वस्त्रे समर्पयामि। वरील मंत्राने कापसाची दोन वस्त्रे वहावी। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। जानवे वहावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। गणपतीला गंध लावावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि। अक्षता वहाव्या। रिद्धि सिद्धिभ्यां नमः। हरिद्रां कुंकुमं सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। हळद कुंकू वहावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। सिंदूरं परिमल द्रव्याणि च समर्पयामि। या मंत्राने सिंदूर व अष्टगंध वगैरे सुवासिक द्रव्ये वहावी। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। कालोद्भव पुष्पाणि दुर्वांकुराश्च समर्पयामि। गणपतीला तांबडी फुले आणि दुर्वा वहाव्या। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। धूपं दीपं च समर्पयामि। या मंत्राने उद्बत्ती ओवाळून नंतर निरांजन गणपतीला ओवाळावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि। चौकोनी मंडल करून त्यावर गुळ खोबरे ठेवून त्याचा नैवेद्य पुढील मंत्राने गणपतीला दाखवावा। ओम प्राणाय स्वः। ओम अपानाय स्वः।
ओम व्यानाय स्वः, ओम उदानाय स्वः, ओम समानाय स्वः, ओम ब्रह्मणे स्वः। नैवेद्य मध्ये पानीयम समर्पयामि, एक परिभर पाणी तामनात सोडावे व वरील मंत्रांनी पुन्हा नैवेद्य दाखवावा। उत्तरा पोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि, असे म्हणून तीन पळ्या पाणी तामनात सोडावे। मुखवासार्थे पुगीफल तांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणाम समर्पयामि, या मंत्राने विडा सुपारी आणि दक्षिणा ठेवून त्यावर पाणी घालावे। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः, मंत्र पुष्पम समर्पयामि, गणपतीला फूल वहावे व हात जोडून पुढील मंत्रांनी प्रार्थना करावी। नमस्करोमि, कार्यम मे सिद्धि माया तु प्रसन्ने त्वयि धातरी, विघ्नानि नाश मायान्तु सर्वाणि सुरनायक। ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः, प्रार्थनां समर्पयामि, अनेन कृतपूजनेन महागणपतिः प्रियता, असे म्हणून उदक सोडा। या पुढील मंत्र आसन मांडी घालून म्हणजे डाव्या गुडघ्यावर उजवा पाय ठेवावा आणि उजव्या गुडघ्यावर डावा हात उताना ठेवावा। उजव्या हातात पाणी घेऊन ते आपल्या मस्तकाभोवती फिरवून डाव्या हातात घालावे व त्यावर उजवा हात पालथा म्हणजे उपडा ठेवावा, यालाच आसन बंध असे म्हणतात। पृथ्वीति मंत्रस्य मेरी पृष्ठ ऋषि कुर्मो देवता सुतरम छंदः आसने विनियोगः। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता, त्वं च धारयं मां देवी पवित्रं कुरु चासनम्, इति आसनम् विधाय। ओम अपसर्पन्तु ते भूताये, भूता भूमि संस्थिताः, ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया, अपक्रामन्तु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं, सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे, इति भूतोत्सादनं कृत्वा अथ षडंग न्यासः। ओम भूर्भुवस्वः हृदयाय नमः, छातीला उजवा हात लावावा। ओम भूर्भुवस्वः शिरसे स्वः, मस्तकाला हात लावावा। ओम भूर्भुवस्वः शिखायै वषट्, शेंडीला हात लावावा। ओम भूर्भुवस्वः कवचाय हुम, हाताची ओंजळ करून छातीकडे तीन वेळा फिरवावी। ओम भूर्भुवस्वः नेत्रत्रयाय वौषट्, डोळे आणि भुवईंच्या मध्ये हात लावणे। ओम भूर्भुवस्वः अस्त्राय फट्, टाळी वाजवावी। इति दिग्बंधा। अथ कलश शंख घंटा पूजनम्। कलशस्य मुखे विष्णु, कंठे रुद्र समाश्रितः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणः स्मृता, कुक्षौ तु सागरा सर्वे, सप्तद्वीपा वसुंधरा, ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो यथर्वणः, अंगैश्च संहिता सर्वे, कलशं तु समाश्रितः, अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करी तथा। आयान्तुं देव पूजार्थं दुरितक्षयकारकः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। कलशाय नमः, सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि, धेनुमुद्रां प्रदर्श। आपल्या डाव्या बाजूस पूजेसाठी भरून ठेवलेला जो तांब्या असेल त्याला गंध अक्षता आणि फूल वहावे, याला कलश पूजन म्हणतात। ओम शंखादौ चंद्र दैवत्यं कुक्षौ वरुण देवता, पृष्ठे प्रजापतिं विद्याद्रे गंगा सरस्वती, त्वं पूरा सागरोत्पन्नो विष्णुनां विधृतः करे, नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते।
चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस ठेवलेल्या शंखास हातात घेऊन स्नान घालावे आणि पाणी भरून ठेवावा आणि गंध फूल वहावे. शंखाय नमः गंध पुष्पम समर्पयामि आगमार्थम तु देवानां गमनार्थम तु रक्षसाम कुर्वे घंटारवं तत्र देवताभान लक्षणम. आपल्या डाव्या बाजूस ठेवलेल्या घंटेला उजव्या हातात घेऊन स्नान घालावे व वस्त्राने पुसून जाग्यावर ठेवावी. घंटायै नमः गंधाक्ष पुष्पम समर्पयामि घंटा वाजवावी. हरिद्राम कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि तथा दीप देवता भ्यो नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामि. हरिद्राम कुंकुमम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि असे करून पुढील प्रार्थना म्हणावी. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत्त्वं सुस्थिरो भव. दिव्याला नमस्कार करावा व गंध फूल हळद कुंकू वहावे. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचि. असे म्हणून कलशातील पाणी पळीत घेऊन तुळशीपत्राने सर्व पूजा साहित्यावर प्रोक्षण करून नंतर आपल्या स्वतःवर प्रोक्षण करावे. प्रोक्षण म्हणजे तुळशीपत्राने पाणी आपल्या अंगावर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे. आत्मानं प्रोक्षं पूजा द्रव्याणि च संप्रोक्षेत इति कलशं संस्थाप्य. चौरंगावरील तांदुळावर कलश म्हणजे तांब्या ठेवावा. कलशे जलम निक्षिप्यम तत्र गंधाक्षत पुष्प दुर्वांकुरान आम्र पल्लवम पूगी फलम हिरण्यंच निक्षिप्य. कलशात पाणी गंध फूल अक्षता दुर्वा आंब्याचा डहाळा सुपारी आणि पैसा घालावा. इति कलशे पूर्ण पात्रम निधाय. कलशावर पूर्ण पात्र म्हणजे तामन ठेवून मधल्या सुपारीवर वरुणाचे आवाहन करावे व पूर्वेपासून 8 दिशांना नाममंत्रांनी अष्टलोकपालांचे आवाहन करून ग्रहांचेही आवाहन करावे. पूगी फले वरुणम सांग सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामि. पूर्वा दिदिक्षु पूर्वेपासून 8 दिशांना आवाहन करावे. ओम इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि. ओम अग्नेय नमः अग्निम आवाहयामि. ओम यमाय नमः यमम आवाहयामि. ओम निरुतये नमः निरुत्तिम आवाहयामि. ओम वरुणाय नमः वरुणम आवाहयामि. ओम वायवे नमः वायुम आवाहयामि. ओम सोमाय नमः सोमम आवाहयामि. ओम ईशानाय नमः ईशानम आवाहयामि. इति दिक्पालान आवाह्य तत्रैव पूर्णपात्रे म्हणजे तामनातील पूगीफले अक्षतपुंजे वा अक्षतान समर्पयामि. सुपारीवर किंवा तांदुळाच्या पुंजावर अक्षता वहाव्या. ओम सूर्याय नमः सूर्यम आवाहयामि. ओम सोमाय नमः सोमम आवाहयामि. ओम भौमाय नमः भौमम आवाहयामि. ओम बुधाय नमः बुधम आवाहयामि. ओम बृहस्पतये नमः बृहस्पतिम आवाहयामि. ओम शुक्राय नमः शुक्रम आवाहयामि. ओम शनैश्चराय नमः शनैश्चरम आवाहयामि. ओम राहवे नमः राहुम आवाहयामि. ओम केतवे नमः केतुम आवाहयामि. इति नवग्रहान आवाह्य. याप्रमाणे आवाहन करून सर्व सुपाऱ्यांवर क्रमाक्रमाने गंध अक्षता आणि फुले वहावी. हळद कुंकू धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. नमस्कार करून
उदक म्हणजे पाणी सोडावे. ओम भूर्भुवस्वः वरुणाद्या वाहितं देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. नैवेद्यं समर्पयामि. नमस्करोमि. अनेन कृतपूजनेन वरुणाद्या वाहित देवताः प्रियन्ता. हातात उदक म्हणजे पाणी घेऊन तामनात सोडावे. अथ ध्यानम. ध्यायेत सत्यम गुणातीतम गुणत्रय समन्वितम लोकनाथम त्रिलोकेशम कौस्तुभाभरणम हरि. नीलवर्णम पीतवासम श्रीवत्स पदभूषितम गोविंदम गोकुलानंदम ब्रह्माद्यैरपि पूजितम इति सत्यनारायणम ध्यायामि. या मंत्राने ध्यान करावे. आगच्छ देवदेवेश तेजो राशे जगत्पते क्रियमाणं मया पूजां गृहाण सुरसत्तम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः आवाहनं समर्पयामि. या मंत्राने देवावर आवाहन दर्शक अक्षता व्हाव्या. नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामि. देवाच्या आसनाच्या ठिकाणी अक्षता व्हाव्या. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथं नमोऽस्तुते. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः पाद्यं समर्पयामि. देवाच्या पायावर पाणी घालावे. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यं नः प्रतिगृह्यता. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः अर्घ्यं समर्पयामि. असे म्हणून पळीभर पाण्यात गंध अक्षता फूल घालून देवावर त्या पाण्याचे अर्घ्य घालावे. अर्घ्य म्हणजे पळीतील पाणी देवावर वाहावे. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या समारुतं आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः आचमनीयं समर्पयामि. देवावर संध्येच्या पळीने पाणी घालावे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः स्नानियं समर्पयामि. संध्येच्या पळीने पाणी घालावे. कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः पयस्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. देवाला दूध घालावे. नंतर साधे पाणी घालावे. चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रिय दधि स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः दधि स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. देवाला दह्याने स्नान घालावे. नंतर शुद्धोदक म्हणजे साधे पाणी घालावे. आज्यं सुराणाम आहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितं आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यता. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः घृतस्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. देवाला तूप घालावे. नंतर साधे पाणी घालावे. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः मधु स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि.
देवाला मधाने स्नान घालावे, नंतर साधे पाणी घालावे. इक्षुदंड समद्भूतम दिव्य शर्करया हरिम स्नापयामी सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. शर्करा स्नानम समर्पयामी. देवाला साखरेने स्नान घालावे, नंतर साधे पाणी घालावे. कर्पूरैला समायुक्तम सुगंधी द्रव्य संयुतम गंधोदकम मया दत्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. संध्येच्या पळीत पाणी आणि गंध घालून ते पाणी घालावे, नंतर साधे पाणी घालावे. श्री सत्यनारायणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम तुलसी पत्रम समर्पयामि. हरिद्राम कुंकुमम समर्पयामि. हे मंत्र म्हणून देवाला गंध, अक्षता, तुलसी पत्र व हळद कुंकू वहावे. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः. धूपम समर्पयामि, दीपम दर्शयामि, नैवेद्यार्थे पंचामृत शेष नैवेद्यम च समर्पयामि. वरील मंत्र म्हणून उद्बत्ती ओवाळावी, निरांजन ओवाळावे, पंचामृताच्या वाटीभोवती पाणी फिरवावे, नंतर नैवेद्य दाखवावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणम हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामि. मुखवासार्थे पूगीफल तांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणाम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः. मंत्र पुष्पम समर्पयामि. नमस्करोमि. प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडावे. विड्याच्या दोन पानांवर पैसा सुपारी ठेवून त्यावर पाणी घालावे. साध्या पाण्याचे उदक सोडावे. नंतर मंत्र पुष्प म्हणून एक फूल व अक्षता वहाव्या. अनेन कृतपूर्व पूजनेन तेन श्री सत्यनारायण सांगः सपरिवारः प्रियता. उत्तरे निर्माल्यम विसृज्य अभिषेकम कुर्यात. असे म्हणून देवावर वाहिलेली पूर्वीची फुले काढून उत्तरेकडे ठेवावी आणि महाअभिषेकाला सुरुवात करावी. सुरास्त्वाम अभिषिंचन्तु ब्रह्म विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो विभु प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते. आखण्डलोऽग्निर्भगवान् यमो वै निरुतिस्तथा वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः ब्रह्मणा संहिता सर्वे दिक्पाला पान्तु ते सदा. कीर्तिलक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुः शान्ति कान्तिस्तुष्टिश्च मातरः. एतास्त्वाम् अभिषिञ्चन्तु देवपत्न्यः समागतः आदित्यश्चन्द्रमाभिमो बुधजीवसि तार्कजः. ग्रहास्त्वाम् अभिषिञ्चन्तु राहुकेतुश्च तर्पितः देवदानव गन्धर्वा यक्ष राक्षस पन्नगाः. ऋषयो मनवो गावो देव मातर एव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याश्चाप्सररसाङ्गणः. अस्त्राणि सर्ववस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च ये. सरितः सागरा शैला तीर्थानि जलदानदः एते त्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये. शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. असे म्हणून देवावर पाणी घालावे. श्री सत्यनारायणाय नमः. अभिषेक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अभिषेक झाल्यानंतर शुद्धोदक म्हणजे साधे पाणी घालावे. अनंतरम शंखोदक स्नानं कृत्वा अभ्यंग स्नानं कुर्यात. मांगलिक स्नानं उष्णोदक स्नानं कुर्यात. नंतर शंखोदक घालून म्हणजे शंखात जे आधी पाणी घातलेलं आहे ते देवावरती घालून अभ्यंग स्नान म्हणजे सुवासिक तेल, अत्तर
वगैरे लावून गरम पाण्याने स्नान घालावे। ततः श्री सत्यनारायणं पूर्ण पात्रे प्रतिष्ठाप्य नंतर देव वस्त्राने पुसून तामना ठेवावा। सर्वभूषाधिके सौम्ये लोक लज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यता। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः वस्त्रं समर्पयामि। असे म्हणून देवाला कापसाचे किंवा प्रत्यक्ष वस्त्र वहावे। देव देव नमस्तेस्तु त्राही माम भवसागरा ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहान पुरुषोत्तम। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः वस्त्रोपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि। देवाला जानवे घालावे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यता। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः देवाला वरील मंत्राने गंध लावावे। चंदनं समर्पयामि अक्षतास्तु डुलां शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः अक्षतान समर्पयामि वरील मंत्रांनी देवाला अक्षता वहाव्या। हरिद्रा स्वर्णवराभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्याही देवी त्वं प्रतिगृह्यताम या मंत्राने हळद वहावे। श्री सत्यनारायणाय हरिद्रां समर्पयामि हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः कुंकुमं समर्पयामि या मंत्राने कुंकु वहावे। कज्जलं कामदं रम्यं कामिनी कामसंभवं नेत्रयो भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम। एका पानावर उसट तुपाचे बोट लावून ते पान समईच्या ज्योतीवर धरावे आणि जे काजळ मिळेल ते देवाला लावावे। श्री देव्यै नमः कज्जलं समर्पयामि उदितारुण संकाशं जपा कुसुमसान्निभं सीमंत भूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम। श्री देव्यै नमः सिंदूरं समर्पयामि सिंदूर वहावा। माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम। श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः विविध पुष्पाणि समर्पयामि। श्री सत्यनारायणाला आवडणारी फुले चमेली मोगरी केवडा चाफा जाई कण्हेर अशोक बकुल तगर गुलाब आणि इतर सुवासिक फुले आणावी। तुळस ही सगळ्यात प्रिय। यानंतर सत्यनारायणाला 1000 तुळशी वाहायच्या आहेत। 1000 न मिळतील तर 108 वहाव्यात। या ठिकाणी विष्णू सहस्र नाम घेतलं जाईल। एक एक विष्णूच्या नावाबरोबर एक एक तुळशी पत्र देवाला वाहायचे आहे।